तुम्ही हा परिसर पाहू शकता स्वामीनारायण मंदिराचा सुंदर हत्तीचं कोरीवकाम केलेलं आहे. जय गोष्ट फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, मी आणि माझा मुलगा मनीष आम्ही दोघे चाललेलो आहोत स्वामीनारायण मंदिराला. आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी स्वामीनारायण मंदिराला जाण्याचं एक विशेष महत्व आहे. आपण पण जाऊया आणि तुम्हाला पण तो व्हिडिओ दाखवावा. तर मी आणि मनीष चाललेलो आहोत आणि आम्ही दोघं चाललेलो आहोत बसने. तो हम इधर पहुंच गए. इतना सुंदर मंदिर है. आम्ही पोहोचलेलो आहोत स्वामीनारायण मंदिराच्या समोर. तुम्ही हे मंदिर पाहू शकता. आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया. आज पौर्णिमा आहे. मग प्रत्येक मतलब पौर्णिमे दिवशी आम्ही येत असतो युजली, पण जवळजवळ 2-4 महिने झाले जमले नाही. आज पौर्णिमा आहे. आम्ही दोघं आलो बसनी, वारजे माळवाडीच्या बसनी आलो आणि वांद्रे चौकात उतरून आम्ही पुन्हा रिक्षा करून इथपर्यंत आलो आहे. चाललो थोडंसं, त्यामध्ये थोडासा दम लागलेला आहे. आणि इथं आज आम्ही नीलकंठवर्णी स्वामीनारायणची छोटी मूर्ती आहे, त्या मूर्तीला जल अभिषेक घालणार आहे. तर चला दर्शन घेऊया मंदिरात. तुम्ही हा परिसर पाहू शकता स्वामीनारायण मंदिराचा. हा माझा जवळजवळ 3रा व्हिडिओ आहे यूट्यूबवरती अपलोड करण्याचा. तर इथं शाळेतून पिकनिक वगैरे आलेली आहे आणि इथं सुंदर असं दृश्य तुम्ही पाहू शकताय. आणि इकडून एक्झिट आहे. कॉलेजची पिकनिक आहे असं वाटतंय. तर फ्रेंड्स, इथं आपल्याला आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढू देत नाही आहेत. इथे वरतीच एक तुम्हाला बाहेरचं नक्कीच दाखवणार. बाहेरचा व्ह्यू सगळ्यां तुम्हाला नक्की दाखवणार. तुम्ही पाहू शकताय एवढा सुंदर व्ह्यू आहे. नाही, इथं समोर टायमिंग दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते मंदिराचं टायमिंग काय असणार आहे ते. तर हे असं टायमिंग आहे, मंगला आरती, शृंगार आरती, पुन्हा शयन आरती वगैरे. आणि मंदिराचं टायमिंग पण आहे 7 ते 7:30 ते 10:30 आहे. त्यानंतर 11:30, 11:15 ते 12, पुन्हा सायंकाळी 4 ते 6:30 आहे. आणि संध्याकाळी 7 ते 7:45 असं टायमिंग आहे. आणि नीलकंठवर्णी अभिषेक समयसूची आहे 4 ते 8 वाजेपर्यंत आहे. म्हणजे खाली नीलकंठवर्णी बालवयातली स्वामीनारायण भगवानाची मूर्ती आहे, त्याला आपण जलाभिषेक घालू शकतो. तर हे आहे समयसूची. तर असं मी तुम्हाला टायमिंगसुद्धा दाखवलेलं आहे. तर हे मंदिर आहे, 7 वाजता उघडते मंदिर. छानस असं कलाकृती एंट्रन्स आहे. तुम्हाला याच्यावरचं मी 8 ते 10 वर्षाच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तरी पण दाखवते बघा. किती सुंदर हत्तीचं कोरीवकाम केलेलं आहे. हा एक खांब आहे, पिलर, याच्यावरती हत्तीचं कोरीवकाम केलेलं आहे. आणि इकडं पण आहे, याच्यावरती पण कोरीवकाम केलेलं आहे. आणि खाली आता एक्झिट आहे, फोटो सेशन चाललं आहे. तो वरती कलश आहे. केसांची वाट लागली माझ्या पूर्ण हाय असे परेशान हो गई मी बालो से. तर फ्रेंड्स, आम्ही आलो पण वरचं मंदिर बंद आहे. म्हणजे भगवानांच्या मूर्तीच्या समोर, देवाच्या मूर्तीच्यासमोर पडदे लावलेले आहेत. ते म्हणतात 7 वाजता उघडणार आहे. आणि खाली नीलकंठीवर्णीय स्वामीनारायणची मूर्ती आहे बालवयातील, तिला आम्ही जलाभिषेक घालत असतो पौर्णिमेच्या दिवशी. ते चालू आहे मंदिर, त्याचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही. पण जलाभिषेक घालायचा ते पुजारी काका म्हणाले की 7 वाजता आरतीनंतर जलाभिषेक घालू शकता. पौर्णिमेच्या एकाच दिवशी आलं आणि महिनाभर नाही आलं
तरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जलाभिषेक घालायचा आणि त्याचं एक महिन्याचं पुण्य आपल्याला एका दिवशी पौर्णिमेच्या दिवशी मिळत असतं. म्हणून एक म्हणतात ना, एक विशेष महत्त्व आहे पौर्णिमेचं, की पौर्णिमेच्या दिवशी जलाभिषेक घेतलेलं चांगलं असतं आणि पूर्ण महिन्याचं पुण्य आपल्याला एका दिवशी मिळत असतं. म्हणून आजच्या दिवशी जलाभिषेक घालणं हे गरजेचं आहे आणि आम्ही घालत असतो जलाभिषेक नीलकंठवर्णीय मूर्तीला. जलाभिषेक आम्ही घालत असतो पौर्णिमेच्या दिवशी, जे जमेल त्याप्रमाणे येत असतो पौर्णिमेला, पण पौर्णिमे दिवशी येत असतो आम्ही. तर आता 7 वाजेपर्यंत आम्ही थांबणार आहे. आत्ता 6:30 वाजलेले आहेत, 7 वाजायची वाट पाहतो आणि जलाभिषेक घालून आम्ही पुन्हा घरी निघणार आहे. इथं आल्यानंतर ना मला खूप खूप प्रसन्न वाटतं, म्हणजे इथून जावंसं वाटत नाही आहे. अजून भगवानाची मूर्ती आहे, याच्यावरती कोरीव काम बघणं असं एकदम असं वाटतं की ड्रॉईंग काढलेली आहे. इथं युधिष्ठर महाराज आहेत, इथं आहेत भीष्म पितामह. खूप म्हणजे जेवढे आपले महाभारतातले पात्र आहेत ना, त्यांचं सगळं छान असं कोरीव काम केलेलं आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला महाभारतातील पात्रांचं कोरीव काम केलेलं आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूला रामायणातील पात्रांचं कोरीव काम केलेलं आहे. खूपच सुंदर आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे वरच्या मंदिराचं पण कोरीव काम वगैरे. तर एवढं सुंदर मंदिर आहे, खूप मनाला असं आनंद मिळतो, खूप मनाला शांती प्रसन्नता मिळते, मस्त वाटतं. आता जलाभिषेक करून आम्ही घरी निघणार आहे. थोडंसं तुम्हाला दाखवते व्ह्यू इकडच्या मंदिराचा, थोडंसं बाहेरचा. तर फ्रेंड्स, आम्हाला आरतीसुद्धा मिळाली आणि स्वामीनारायण भगवानाला जलाभिषेकसुद्धा झालेला आहे. ज्या कामासाठी आलेलो होतो आम्ही ते काम झालेलं आहे. खूप छान वाटलं आम्हाला, एवढा थकवा आला होता, पायी पाय आलो, बसने आलो, ॲटोने आलो, तर सगळा थकवा हा गेलेला आहे. त्यामुळे खूप असं मन प्रसन्न झालेलं आहे. जलाभिषेक झाला आणि धागासुद्धा दिला आम्हाला बांधायला, तर खूप छान वाटलं. तुम्हीसुद्धा या पौर्णिमेच्या दिवशी आणि जलाभिषेकचा लाभ घ्या. खूप असं पूर्ण म्हणजे पूर्ण महिन्याचं किंवा वर्षभराचं पुण्य तुम्हाला एकाच दिवशी मिळतं पौर्णिमेच्या दिवशी. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी एक विशेष एक महत्त्व असतं स्वामीनारायण मंदिराला येणं आणि दर्शन घेणं. तर आय होप तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, तुम्ही हा पौर्णिमेचा चंद्र पाहू शकता, पूर्ण असा गोल पौर्णिमेचा चंद्र. भोजनालय भी है प्रेमवती करके, और यहाँ शुगर केन का ज्यूस भी मिलता है. लोग अच्छे से खा पी रहे हैं, मतलब आप स्वामीनारायण